पुणे शहरात अनेक जुने खाद्यपदार्थ आहेत आणि पुणे शहराची ओळख जपणारी उपहारगृह देखील आपण पाहिली असतील. त्याचप्रमाणे पुण्यातील कुमठेकर रोड सदाशिवपेठ या ठिकाणी असलेलं चंद्रविलास उपहारगृह हे जवळपास 68 वर्ष जुनं असून इथे तिखट मिसळ मिळते. अनेक लोकांची ती आवडती मिसळ आहे. ती कशी बनवली जाते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणली. आमचं हे हॉटेल चालू झालं 1956 साली, माझ्या आजोबांनी चालू केलं. आता ही माझी तिसरी पिढी आहे तिथं. आणि आमच्या इथे सगळा माल हा प्युअर रिफाईन केला आणि आम्ही शेव मिसळाची वापरतो. फरसाण, नायलन पोहा तिथे सगळं आमचं इथंच बनत. तिथे पण प्रॉपर बेसन जे आहे ते आपल्या तणाव येत. मिसळ ती तुम्हाला जी आहे बाहेरनं रेडीमेड शेव करून लोक सर्व करतात. तसं आमच्या लॅम्पचं सगळं मोठ्या विकास तयार होत, चांगल्या तेलात तयार होत. त्यामुळे त्याला ती जी चव आहे ती वेगळीच आहे. तुम्हाला तुम्ही खाल्ले की तुम्हाला कळलं की हे चांगल्या पद्धतीच्या तेलात तयार केलं. मिसळ पाव आमच्याकडे आहे 90 रुपयाला, 90 रुपयाला. परत आमचं वडा सॅम्पल, 2 भजी, पालक भजी, 1-3 सुद्धा पदार्थ खूप फेमस आहे. मोस्टली मिसळ सगळीकडे तुम्हाला मिळेल. तुम्ही वडा सॅम्पल खायचा असेल तर फक्त शिवराविलासमध्येच तुम्हाला यावं लागेल. म्हणजे आमच्याकडे काही गिरायक येतात की ते कॉलेजमध्ये होते पण आज त्यांचं 65 आहे. 65 आले की ते अजून पण म्हणले की तुम्ही जे या काही टेस्ट होते आम्हाला 1970 साली काय 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 1975 साली काय काय आठवण म्हणजे परत आज येतात. त्यांची टेस्ट तशीच त्यांना मेंटेन आहे असं ते आवर्जून सांगतो. 1956 साली चालू झालं, आमच्या आजोबांनी चालू केलं. शंकरपाळी आवडीने खातात. शंकरपाळी तुम्हाला कुठे पुण्यामध्ये हॉटेलमध्ये मिळणार नाही. शंकरपाळी आपल्या असते, पापडी असते, परत पालक भजी आहे, गोल भजी आहे. वडा सॅम्पल मोस्टली जास्त फेमस आहे मिसळनंतर. आपण चालू करतो सकाळी 7:30 चालू होतं आणि संध्याकाळी साधारण 7 बंद होत. माल असतो पर्यंत चालू होत. इथे तुम्हाला मिसळपाव हे अगदी 90 रुपयाला मिळते तर वडा सॅम्पल, पालक भजी देखील मिळतात. वडा सॅम्पल हा तेथील प्रसिद्ध पदार्थ. वर्षानुवर्ष अनेक लोक इथं फक्त मिसळ खाण्यासाठी येतात. तेव्हापासून ते आजपर्यंत तीच चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे इथे शंकरपाळी देखील तुम्हाला खायला मिळतात. त्यामुळे तुम्हालाही असेच वेगवेगळे पदार्थ ट्राय करायचे असतील तर तुम्ही देखील या ठिकाणाला नक्कीच जाऊ शकता. प्राची केदारी, लोकल 18.